मुक्ताई नगर येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह भाजपा नगरसेवकांनी आपला एक विशेष गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना प्रस्ताव दिला आहे. या संदर्भात योगेश कोलते यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे. मुक्ताई नगर येथे भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले. दरम्यान याच संदर्भात मुक्ताई नगर येथील नवनिर्वाचित नगरसेविका नजमा तडवी आदींसह 14 नगरसेवक हे जिल्हाधिकाऱ्यांना गट स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यासाठी आले होते. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष नजमा तडवी तसेच योगेश कोलते आदींसह सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीला मुक्ताई नगर शहरामध्ये बहुमत मिळालं आणि त्यानुसार एक जो भाजपा समर्थक पक्ष अधिक भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्षांसह ते 13 म्हणजे 14 नगरसेवक आणि नगर अध्यक्षा यांच्यासह भारतीय जनता पार्टी अपक्ष आघाडी असा गट नोंदणीसाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो. तसा प्रस्ताव त्यांना आता आम्ही सबमिट करतो. नगराध्यक्षपदी माझी हे झालेली आहे. पुढचं विजन म्हणजे आम्ही आमच्या शहराचा विकास करणार आहे. नाथाभाऊ आणि आदरणीय नाथाभाऊ आणि रक्षाताई यांनी तर खूप नागरी सुविधा पुरवलेल्या आहेत, पण तरीसुद्धा तिथे समस्या पुढे निर्माण होत राहतात. तरी आम्ही शहराचा विकास करणार आहे. पाण्याची समस्या, शिक्षणाची आणि रस्ते गटारी सर्व म्हणजे स्वच्छ सुंदर शहर करण्यासाठी आम्ही विकास करणार आहे. माननीय नाथाभाऊ आणि रक्षाताई यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व 14 नगरसेवक आणि मी मुक्ताई नगरचा विकास कसा करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि शहराचा विकास.